विविध मागण्यांसाठी कोतवाल संघटनेनं बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला असून या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांच्याकडे देण्यात आलं. सोलापूर जिल्ह्यातील महसूल खात्याअंतर्गातील 560 कोतवाल कर्मचाऱ्यांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळावा, तसंच गेल्या 10 ते 12 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या कोतवालांना पदोन्नती मिळावी या मागणीकरिता शासनाचं लक्ष वेधण्यासाठी 19 डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय कोतवाल संघटनेनं घेतला असून या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना देण्यात आलं. या प्रसंगी महसूल कर्मचारी संघटनेनंही कोतवाली संघटनेच्या या मागणीला पाठिंबा दिला आहे असं महाराष्ट्र राज्य महसूल संघटनेचे अध्यक्ष शंतनू गायकवाड यांनी यावेळी सांगितलं. गेल्या वर्षभरामध्ये बरीच आंदोलनं केली, सरकारला कोणत्याही प्रकारची जाग आलेली नाही. त्या अनुषंगाने आम्हाला ना बिलाजास्व गेल्या 30 दिवसापासून काम बंद आंदोलन करून नाशिक येथे सगळे महाराष्ट्रातील कर्मचारी एकत्र त्या ठिकाणी आज आहे, 3वा दिवस आहे. त्या अनुषंगाने आज आम्ही सोलापूर जिल्ह्यातील कोतवाल कर्मचारी संघटना हे उद्यापासून बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी होणार आहे. त्यांना पाठिंबा म्हणून महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना शाखा सोलापूरच्या वतीनं त्यांच्या आंदोलनामध्ये आम्ही जाहीरपणे त्यांना पाठिंबा देत आहोत. भविष्य काळामध्ये जर त्यांच्या आंदोलनाची गती जर वाढली, त्या गतीमध्ये देखील सोलापूर जिल्हा महसूल कर्मचारी संघटना ह्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन त्यांच्या खांद्याला खांदे लावून पाठिंबा आम्ही देणार आहोत. दरम्यान शासनानं कोतवाल्यांच्या प्रश्नांसंदर्भात सहानुभूतीपूर्वक विचार करून प्रलंबित निर्णय घ्यावा अशी प्रतिक्रिया कोतवाल संघटनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा शिंदे यांनी यावेळी दिली. कोतवालांना चतुर्श्रेणी मिळण्याबाबत चतुर्थ दर्जा देण्यात यावा आणि कोतवाल संवर्धन शिपाई पदोन्नतीचा करण्यात यावी. तर हे आमचं आजपासूनचे आंदोलन आहे, बेमुदत धरणे आंदोलन. हे एवढ्या ही जी मागणी आम्ही दोन मागण्या आहेत आमच्या प्रमुख, ह्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही धरणे आंदोलन उठणार नाही. या प्रसंगी रसिद हरकारे, बाबू मिया कोरबू, अनिल कुमार जमादार, पी ए बाबर, अवधुसिद्ध पुजारी, अर्जुन सनके, बसवराज गायकवाड, पी आर चव्हाण, डी बी कदम आदींसह कोतवाल संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.